सर्वांच्या हिताचे काम करण्यासाठी सातत्याने तत्पर राहू असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कब्रस्तानच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले. तळोजा फेस 1 सेक्टर 15 मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 2,11,68,959 रुपयांचा निधी वापरून कब्रस्तान बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवार झाले. पनवेल महापालिका हद्दीमध्ये नागरिकांना असणाऱ्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचे काम पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्या अंतर्गत माजी महापौर डॉक्टर कविता चौतमूल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे आणि माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, भाजपचे नेते निर्दोष केणी यांच्यासह विविध संस्थांच्या पाठपुराव्यामुळे तळोजा फेस 1 सेक्टर 15 येथे महापालिकेच्या माध्यमातून कब्रस्तान बांधण्यात येणार असून या कामासाठी 2,11,68,959 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, भाजप नेते निर्दोष केणी, मुनाफ पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या परिसरातील निर्माण होणाऱ्या सर्व गरजा पूर्ण करणे ही आम्ही आमची जबाबदारी समजून त्या जबाबदारीतून आम्ही काम करत राहणार आहोत. तसेच सर्वांच्या हितासाठी काम करण्यासाठी सातत्याने तत्पर राहू असे सांगितले. तसेच या परिसरात येणाऱ्या काळात भुयारी गटार योजना, पिण्याच्या पाण्याची योजना या कामांसाठीचा निधी मंजूर झाला असून लवकरच याचा आदेश सुद्धा शासनामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. आणि समाज भवनासाठी येणाऱ्या काळात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सगळ्यात आधी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून हे जे पाऊल उचललं गेले त्याबद्दल पनवेल महापालिकेला मनापासून धन्यवाद देतो. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख साहेब यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. इथं चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं मग आपल्या महापालिकेच्या माध्यमातून महापौर डॉक्टर कविता चौतमूल असतील, सभागृहाचे परेश ठाकूर, हरेशभाई आणि सर्व नगरसेवकांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचा उल्लेख हरेशभाई तुम्ही बोलत असताना केला की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन आज भारतीय जनता पार्टी काम करते. आणि त्यामुळे या कामासाठी ज्यांचं ज्यांचं म्हणून सहकार्य लाभलं असेल त्या सगळ्यांचंच आपण मनापासून अभिनंदन करूया. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सिडको असू द्या, महापालिका असू द्या, तुम्ही सांगितलं मस्जिदीची आवश्यकता आहे, तुम्ही सांगितलं कब्रस्तानासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे, मला परेश ठाकूरांनी सांगितलं की या परिसरामध्ये त्या शासकीय जागा आहेत, या शासकीय जागा जर आपल्याला या ठिकाणी मिळू शकल्या तर निश्चितपणानं आपल्या कम्युनिटी हाऊसच्यासाठी बरोबर ना, कम्युनिटी हाऊसच्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सामाजिक भवन याच्यासाठी सुद्धा याच ठिकाणी तरतूद करता येईल. निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ती केल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सर्व सरकारच्या वतीनं या निमित्तानं आपल्याला सांगतो. आपण सर्वजण जे यामुळे गावात राहत असू, कॉलनीत राहत असू, आपल्याला या शहराच्या वेगवेगळ्या वाढणाऱ्या गरजा या आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतात. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज केंद्रातलं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं आहे की ज्यांनी अमृत योजनेच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये जी गावं वाढली त्या गावांच्यासाठी अमृत योजना आणली की ज्याच्या माध्यमातून आधी पनवेल आणि परिसराला पिण्याच्या पाण्याची योजना आली, आता ही सगळी गावं जी आपली परिसरातली सहभागी झाली या सगळ्या गावांच्या भुयारी गटार योजना, पिण्याच्या पाण्याची योजना या सगळ्याच्या साठीचा निधी हा आपल्याला सँक्शन झालेला आहे आणि लवकरच त्याच्या आदेश सुद्धा हे आपल्याला शासनाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. या परिसरामध्ये वाढलेली वस्ती आहे त्याच्या गरजा आहे. आपण सांगितलं की मशिदीची आवश्यकता आहे, आपण सांगितलं की अतिरिक्त कब्रस्तानाची आवश्यकता आहे, या सगळ्या परिसराला मग कुठे शाळांची आवश्यकता असेल, कुठं या दृष्टिकोनातून बगीचांची आवश्यकता असेल, मैदानाची आवश्यकता असेल, या सगळ्या सोयी सुविधा निर्माण करणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आणि म्हणून
जी आज भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी होती, आज आता निवडणूक लागणार, मी आपल्याला खात्री देतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा त्या ठिकाणी सत्तेमध्ये येणार आहे. कालावधीमध्ये तुम्ही ज्या ज्या मागण्या करता त्या सगळ्या मागण्या पूर्ण करणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो, त्या जबाबदारीतून आम्ही काम करत राहणार आहोत. तळोजामध्ये दफनभूमी ही मुळामध्ये जी आहे इथे ही उपलब्ध नसल्यामुळे येथील मुस्लिम बांधव यांची इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये याची गैरसोय होत होती आणि त्याबद्दल माननीय श्री हरीशकिणी यांनी विशेष आग्रह घेतलेला केलेला होता की ते लवकरात लवकर दफनभूमी ही उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आणि जी काही सध्या दफनभूमी उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सध्या या इथे गैरसोयी आहेत आणि येथील पायाभूत सुविधांचा दर्जा हा सुद्धा सध्या चांगल्या प्रकारचा नाही आहे. म्हणून मग महानगरपालिकेच्या माध्यमातून मग या दफनभूमीमध्ये सध्या गैरसोयी त्या दूर केल्या जाव्यात यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि त्याच्यानुसार मग आम्ही आयुक्त माननीय श्री गणेश देशमुख साहेब यांची आम्ही भेट घेतली, माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांची आम्ही भेट घेतली, माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर हे सुद्धा इथं आयुक्त साहेबांच्यासोबत त्यांनी चर्चा केली होती आणि त्यांनी चांगल्या प्रकारे याला रिस्पॉन्ड केला. आम्ही त्याच्यानुसार या इथे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासोबत या इथे ह्या साईटला आम्ही व्हिजिटसुद्धा केली होती आणि त्यांनीसुद्धा मग समजा त्वरित इथे कन्सल्टंट अपॉइंट करून त्यांनी या इथे त्याचा प्लॅन बनवलेला आहे आणि आता पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन या इथं कंत्राटदार आता कामसुद्धा चालू करत आहे. खरोखर या गोष्टीचा मला आनंद मला होत आहे. माननीय हरीशकिणीजी यांनी या कामामध्ये जे त्यांनी सांगा या इथे तत्परता दाखवली त्याच्यामुळे हे काम इथे इतक्या लवकर चालू होत असल्याचं मला इथे जाणवत आहे. आज तुम्ही बघितलं असाल दादा त्या ठिकाणी तुम्ही बघितले असेल ते क्लिपमध्ये का इथे ट्रस्ट नेमलीच नाही, म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी जे आघाडीचे काही मेंबर होते त्यांना मेमला कब्रस्तान कुठे आहे अर्धे लेखांना तेच माहिती नसेल, त्या दिवशी बोलवले म्हणून आले आणि दादा बोलले काय ट्रस्ट अजून स्थापन नाही झाली. ट्रस्ट स्थापन होऊन मला वाटतं 22-5 म्हणजे 8 महिन्यापूर्वी आम्ही स्थापन केली म्हणजे तात्पुरते आणि कागदावरती आई 22-5 रोजी स्थापन केली. या ठिकाणी आम्हाला जी मेहनत झाली या ठिकाणी बघ कुठले पक्ष आज बघितलं असेल तुम्ही राष्ट्रवादीचे पण होते, काँग्रेसचे पण आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे पण आहेत, म्हणजे ह्या मुलात ज्यावेळी हे संस्था या एन जी ओ आहेत त्या 14 NGO मागणी होती की आम्हाला चालवायला द्या, परंतु आम्ही परेशदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आयुक्त साहेबांची बैठक घेतली त्या ठिकाणी या सर्व जे एन जी ओ आहेत त्यांना मी स्वतः फोन करून सर्वांनाच बोलवला. मग काँग्रेसचे ताहीर पटेल असू दे, राष्ट्रवादीचे आपले आयशा हॉटेलवाले कासम मुलानी, अप्रोच शेख, आमचे अनिश शेख, खोत साहेब, नावडेकर साहेब, जे जे मेंबर आहेत आमचे रियाजभाई, इम्तियाजभाई, जे 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 आहेत प्रत्येक पक्षाच्या लोकांना आम्ही बोलवले त्या ठिकाणी, साहेबांजवळ मीटिंग घेतली, परेश स्वतः 2 वेळी त्यावेळी हजर होते, त्या ठिकाणी अध्यक्ष आम्ही नेमला मौलाना यासिन यांना अध्यक्ष केला आणि या सर्व कमिटी त्या ठिकाणी स्थापन केली आणि नंतर त्वरित परिषद या ठिकाणी स्वतः 3-4 व्हिजिट त्यांच्या स्वतः झाल्यात. सर्व आमचे सिटी इंजिनियर आहे जगताप साहेब कटेरे साहेब सर्व अधिकाऱ्यांना घेऊन येते काय काय यांना व्यवस्था आहे ट्रस्टचे सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी आणले. तुम्हाला कुठल्या सुविधा पाहिजेत ह्या कुठल्या म्हणजे त्याही प्लॅन दिले आमचे अधिकारीही प्लॅन दिले यांचे प्लॅन मिळून आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 2 कोटी 11 लाखाची अंदाजे त्या ठिकाणी इस्टिमेंट बनवली आणि टेंडर होऊन आज त्या कॉन्ट्रॅक्टरला मला वाटतं 20% बिलोमध्ये त्या एक कॉन्ट्रॅक्टर कामही घेतलेलं आहे. ॲक्च्युअल फार पहिले झालं होतं, आमदार साहेबांनीच केलं होतं. हा भूमिपूजन नव्हता, हा जो आता नवीन जे जसं आम्हाला सुखसुविधा दिलेल्या आहेत त्याचा जो काम सुरू होते त्यासाठी या ठिकाणी एक कार्यक्रम होता. आणि मी एक तुम्हाला सांगतो या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून मुस्लिम समाज वंचित होता कब्रस्तानसाठी, तर इथे 14-15 संघटना आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत होते. आम्ही लोकांनी कोणाला या पण बोललं नाही आणि जा पण बोललं नाही आणि आम्ही ज्यावेळेला काम चालू केलं आमची तळमळ बघून जे लोक आमच्यासोबत आले ज्या पक्षाचे लोक आले ते आजही स्टेजवर आमच्यासोबत होते आणि ते आहेत. आणि जे काल आलेले ना आम्ही आमच्या 50 मिटिंगा झालेल्या आहेत सिडकोपासून महानगरपालिकेपासून प्रत्येक ठिकाणी, त्यांना आम्ही कुठे बघितलंच नाही. आणि कार्यक्रम करण्याची एक पद्धत असते, या ठिकाणी कमिटी त्यांना तेच माहीत नाही, यांनी सर्वप्रथम आज काय दिलं आम्ही कोण कुठल्याच पक्षाचे नाही.
पण कमिटीचा मी एक सभासद आहे, मी पदाधिकारी आहे, म्हणून आम्हाला कमिटीवाल्यांना सर्व आमची कमिटी, त्या कमिटीला महानगरपालिकेने हा प्लॉट हँडओव्हर केलेला आहे, त्या कमिटीला विश्वासात घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे यांनी या ठिकाणी ओपनिंगचं केलं. माझ्या कोणाला इथे ओपनिंग करण्यासाठी विरोध नाही, तुम्ही करा, तुम्हाला काय पॉलिटिकल मायलेज घ्यायचं घ्या, पब्लिकला जनतेला माहीत आहे. उद्या सर समजा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी सर्व प्रयत्न करत असेल तर ज्या वेळेला निवडणुका चालू होतील त्यावेळेला आम्ही सांगू ना, आम्हाला ज्यांनी मदत केली असे आम्हाला उमेदवार पाहिजेत, तर त्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार ना. आम्ही जरी पक्षाचे नसून आम्ही करणार, आणि ज्यांनी कायच केलं नाही फुकटचं श्रेय जर कोणी घेत असेल त्याला आम्ही, आणि भावना दुखू नये. मी आता पण सांगतो, यानंतरही कोणी जर इथे आलं आणि शेंदूर गुलाल उधळत या ठिकाणी काही नारेबाजी घोषणाबाजी केली तर मी असलमबाई गोदमी माझ्या स्वतःच्या बहुजन वंचित विकास संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी त्याच्यावरती दाखला गुन्हा दाखल करायला लावेन. हे सर्व या ठिकाणी पदाधिकारी हे राष्ट्रवादीवाले आहेत, काँग्रेसवाले सर्व या ठिकाणी या व्यासपीठावर आहेत, तर याचा त्यांनी विचार करावा. जो तळा राखेल तो पाणी चाकेल, यांनी तळा राखण्याचं काम केलेलं आहे, पाणी हे चाकतील यात काही दुमत नाही. एकच सांगेल की 2013-14 पासून जी लोक तळमळीने याच्यामध्ये सहभाग घेत होतं ते लोक आज इथं आहेत. मी खास करून सांगेल की हरीशदादा किनी आणि पापाशेठ आमचे नगरसेवक, पापाशेठ नगरसेवक हे जी दोन लोक होती ना, या लोकांनी आम्हाला कंटिन्यू आमच्याबरोबर काम केलं. आम्ही एकटे नव्हतो, आम्ही इथं वेगवेगळ्या संस्था आहेत, 14 संस्था एकत्र आणण्याचं काम या लोकांनी केलं. याच लोकांनी तळमळीने आमच्यावर उभे राहिले. इथं आमची संस्था जेव्हा विखुरलेल्या होत्या त्यांना एका जागेवर आणलं. जेव्हा आयुक्त साहेब म्हटले की जर तुम्ही एकत्र येत नसाल तर इथं ही संस्था, हे जे कब्रस्तान आहे हे आम्ही स्वतः चालवणार आणि आम्ही तुमच्या जे आहे तुम्ही फक्त सांगा कसं करायचं, आम्ही तुम्हाला देणार नाही चालवायला. अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच वेळेस इथं उभे राहणारे हरीश किनी साहेब, आमचे निर्दोष किनी साहेब, आमचे पापाशेठ नगरसेवक, ही लोकं इथं उभी राहिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही एक व्हा, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लागून इथं उभं राहू, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. दुसरी गोष्ट, इथं धार्मिक कार्य कसे चालतात, काय चालतात, हे सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला सांगा. त्या पद्धतीने आराखडा तयार केला जाईल आणि त्या पद्धतीनेच आराखडा तयार केला. आराखडा तयार करून आम्ही दिलेला आहे आणि तो या संस्थेने दिलेला आहे, कोणाला माहीतच नाही आहे. सर्व वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. म्हणजे मला खास करून हे सांगावं लागतंय का राष्ट्रवादीचे पण 3 आहेत, तिथं शेकापचे आहेत, काँग्रेसचे आहेत आणि कोण समाजसेवक पण आहेत आणि बीजेपीचे एकाद 2 आहेत, असं नाही का सर, एक बीजेपीचे. पण तुम्ही विचार करा की जी लोक त्याच्यासाठी तळमळीने भाग करतात, आम्ही म्हटलं पापासाहेब तुम्हाला इथं यावं लागेल आणि तुम्हाला याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल, तुम्ही इथं अध्यक्ष उपाध्यक्ष काहीतरी व्हा, ते म्हणे मी याच्यामध्ये येणार नाही, ही धार्मिक आहे सामाजिक गोष्ट आहे, तुम्ही मला याच्यामध्ये घेऊ नका, तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उभं आहे. अशी जी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही उभं राहायचं का, फक्त काही माहीत नाही कुठं काय न्यायचं आणि काही करायचं, हा काय प्रकार योग्य वाटत नाही. एक इथला नागरिक म्हणून मी सांगतो, जे काही त्यांनी केलं ते चुकीचंच झालं आहे. करणारी इथं जी लोक आहे, जी काम करणारी लोक आहेत, ती फक्त इथले नगरसेवक आमचे हरीशदादा किनी साहेब, आमचे परेशसाहेब ठाकूर साहेब, आमचे नगरसेवक पापासाहेब आणि आमचे निर्दोष किनी साहेब यांनीच फक्त इथल्या समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे, इतर कोणीही दिलेला नाही, हे आम्ही एक इथला नागरिक म्हणून ठामपणे सांगतोय. समाज की तरफ से आमदार साहब का, हरीश केनी साहब का, परेश ठाकुर साहब का, अमुनाथ साहब का, अमुनाथ सेठ साहब का, सबका मैं तहे दिल, क्या नाम, पापा सेठ साहब का, निर्दोष केनी साहब का, सबका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि इन्होंने आज, हरीश केनी साहब ने, हमारे दादा हरीश केनी ने आज तलोजा फेस 1 तलोजा फेस 2 में ये करके दिखाया कि हमारे में कितनी एकता है, कि हिंदू मुस्लिम नहीं देखे, कि एकता का राज चलेगा, पूरा भारत साथ चलेगा. आज इन्होंने करके दिखा दिया आमदार साहब ने और हमारे ये परेश ठाकुर साहब, हरीश केनी साहब, कि हमारे अंदर कोई भेदभाव नहीं है. ये दिखा दिए कि हमारे यहाँ तलवजा फेस 1 में कैसे हिंदू मुस्लिम में एकता है. रात हो या दिन हो, कभी भी हम दादा के पास कई बार आजमा के देखे हैं, फ़ोन किए हैं, दादा बोलते हैं कि हम हर वक्त आपके लिए तैयार हैं, हमारे अंदर कोई भेदभाव नहीं है. इसके लिए मैं अपने हरीश दादा साहब का, परेश ठाकुर साहब का और पापा सेठ साहब का, निर्देश केनी साहब का, सबका मैं तहे दिल से शुक्रिया अदा कर रहा हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.